क्रिकेटर चंद्रकांत म्हात्रे सुद्धा आता कमबॅक करतायत ओमसे आगासन संघामध्ये. भरपूर वर्षाचा अनुभव आहे आणि काल आगासन संघाला जो डोकी ठरला होता तो करण ठाकूर आता मात्र कमबॅक करतोय सोनापाडा संघामध्ये. म्हणजे दोन्ही टीममध्ये एक एक बदलाव आपल्याला पाहायला मिळतोय, एक एक बदल आपल्याला पाहायला मिळतोय दोन्ही टीममध्ये. चंद्रकांत म्हात्रे एका बाजूला कमबॅक केलंय, केजूनी खास मला वाटतं बोलून घेतलं राकेश म्हात्रेने सोनापाडा संघ, तर दुसऱ्या बाजूला करण ठाकूरला इथे मात्र पुन्हा या मॅच साठी उपस्थित राहावं लागलंय. चार षटकांची लढत आहे, एक षटक पॉवर प्ले असेल आणि सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते ती म्हणजे योगेश पाटील आणि विनोद पाटील, ज्या जोडीने खूप चांगली कामगिरी केली होती स्वर्गीय शिवाजी दादा शेलार स्मृती चषकामध्ये. बऱ्याच वेळा चांगली पार्टनरशिप केली त्या स्पर्धेमध्ये, ती जोडी आपल्याला पाहायला मिळते विनोद पाटील आणि योगेश पाटील. सलामी जोडी मैदानामध्ये दाखल झाली योगेश पाटील आणि विनोद पाटील, एक डावकराने एक उजव्या हाताचा फलंदाज, पॉवर प्लेचा षटक घेऊन येईल गोलंदाज केजू मुंडे घेऊन येत आहेत आणि त्याच्या समोर तेवढाच आक्रमक आणि संयम खेळाडू योगेश पाटील सेकंडला. तर सलामी जोडी मैदानामध्ये दाखल झाली, चार षटकांची लढत आहे. गोलंदाज केजू मुंडे गोलंदाजी मार्कवर सज्ज होते, पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि स्ट्राईक एंड फलंदाज योगेश पाटील, एका बाजूला खूप मोठा फलंदाज दुसऱ्या बाजूला खूप चांगला गोलंदाज केजू मुंडे गोलंदाजी मार्क सज्ज होतोय. क्षेत्रक्षणामध्ये थोडासा बदल केला होतोय, स्क्वेअर लेग लेग क्षेत्रक्षक आहे, लॉंग ऑन लेग क्षेत्रक्षक आहे, असे दोन क्षेत्रक्षक 30 yards सर्कलच्या बाहेर आहेत. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच केजू गोलंदाजी मार्कवर उसरगर गावेंकडून स्टॅकंडला योगेश, पहिला चेंडू मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत निल्सन, थोडासा वेग येत आहेत, सिंगलने खातं उघडलं होतं योगेश पाटीलच्या माध्यमातून खातं उघडलं होतं स्वर्गीय राकेश म्हात्रे सोनापाडा टीमचं. चार षटकांची लढत आहे, 45-45 धावा इथे बनवाव्या लागतील टीम राकेश म्हात्रे सोनापाडा टीमला, कारण की समोरचा संघ आपण पाहतो ओमसे आगासन संघ. दोन संघांमध्ये कालही मॅच झाली होती, पुन्हा ते चित्र आपल्याला आजही पाहायला मिळतंय, कारण भरपूर संख्येने स्पर्धा होत आहेत त्यामुळे हे चित्र तुम्हाला वारंवार पाहायला मिळतं. वसर वाकड्याने सुद्धा आपण 3 वेळा मॅच पाहिली या सीझनमध्ये, 3 वेळा वसर संघाने विजय संपादन केलं. उंबारली वाकलन 2 वेळा मॅच झाली, 1 वेळ वाकलन जिंकले 1 वेळ उंबारली, असे बरेच चित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. फुल टॉस चेंडू होता, पंचाने चेंडू नो घोषित केलाय, भीमर चेंडू होता आणि चेंडू सीमा पार जाईल, विनोदच्या चौकार येतोय, मिळणाऱ्या 5 धावा सोनारपाडा टीमला, येणारा चेंडू फ्री हिट असेल. तर भीमर चेंडू होता हेच पंचाने पाहिलं, हाईट फॅक्टर पाहिलं पंचांनी, 4 धावा मिळाल्या, 1 5 धावा मिळाल्या सोनापाडा टीमला, धावसंख्या सोनापाडा संघाची 6. धावसंख्या 6 आणि येणारा चेंडू फ्री हिट असेल फलंदाज विनोद पाटीलसाठी. फ्री हिटचा चेंडू होता, चेंडू हवेत आहे मात्र फलंदाज इथे बाद होणार नाहीये, फ्री हिट असा चेंडू आहे, त्या चेंडूवरती फक्त फलंदाज धावचित बाद होऊ शकतो. 1 धाव मिळते विनोदला, विनोद पोचतो वैयक्तिक 5 धावांवरती, योगेश वैयक्तिक 1 धावेवरती खेळतोय आणि संघाची धावसंख्या ती बिनबाद 7 धावा राकेश म्हात्रे लिहून सोनापाडा संघ प्रथम फलंदाजी करत असताना. 7 धावा धापलकरती आपल्याला पाहायला मिळते. वरद विनायक चषक 2020 जयगणेश क्रिकेट संघ घारिवली आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहताय, पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाठी आपण पाहतोय रणजित
आणि कोळेगाव यांच्या ट्रॉफीज आम्हाला उपलब्ध झाली आहेत. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत आणि इथे फलंदाज बाद होईल विनोद. विकेट सॅक्रिफाईस करावी लागते विनोद पाडेला आणि पहिला धक्का लागतोय तो सोनारपाडा संघाला. संख्या 8 विनोद बाद झाले त्यानंतर योगेश बाद होते आता करण ठाकूर येत आहेत. 8 धावा झाल्या 2 धक्के लागले 4 षटकांची लढत आहे. अमोल पाटील आणि आता करण ठाकूर मैदानाच्या आतमध्ये आहेत. चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे आता सोनापडा टीमला. 2 धक्के पहिल्या षटकामध्ये लागले आणि 2 मोठे धक्के लागले कारण विनोद सुद्धा चांगला खेळ करत होता. एक चौकार त्याच्या बॅटमधून आला तर मग त्यालाही धावजीच्या स्वरूपात बाद व्हावं लागलं आणि त्यानंतर योगेश त्रिपाची झालेत. नाही आता मात्र थोडंसं गोलंदाजीसाठी सज्ज होते. पुन्हा एकदा गोलंदाज केजू मुंडे उसारकर गावेंकडून वेगवान गोलंदाज राईट मोर द विकेट. आणि इथे अपील केलं जातंय फलंदाज बाद. तिसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये सोनापाडा संघाला 8 या धावसंख्येवरती. ज्या केजूने नो चेंडू फेकला होता त्यावर चौकार आला होता. मात्र त्याच केजू मुंडेने खूप चांगलं कमबॅक केलंय आणि करण ठाकूर ज्याने कालचा दिवस गाजवला होता आगासन संघाच्या विरुद्ध त्या करणला मात्र मैदान सोडावं लागते. आठ धावा धावपळकती लागल्यात मात्र फलंदाज एका मागोमाग एक बाद होते. 3 धक्के लागलेत आणि हॅट्रिकची संधी आली केजूला. 2019 3 हॅट्रिक आपण पाहिल्या टेस्टमध्ये जसमीन बुमरा विश्वचषक 50 षटकाच्या सामन्यामध्ये मोहम्मद सामी आणि T20 दीपक चहर 3 हॅट्रिक आपण पाहिल्या भारतीय संघाच्या गोलंदाजच्या माध्यमातून. इथे मात्र वेगवान चेंडू होता फलंदाज रितेशलाही भीत केलं ते. षटक समाप्त होतोय. षटक समाप्त जी खून केल्यानंतर केजूला या थोडस धडपण असं थोडस वेगळं काहीतरी वाटलं. कैलास फोरजेंनी षटक संपल्याचा इशारा केला. धापोलकर धावा आहेत त्या 8 धावा. सुरुवात चांगली झाली होती. भीमर चेंडू आला होता चौकारी विनोदच्या बॅटमधून आला होता. आता त्यानंतर करण बाद झाले योगेश त्रिफळाचित झाले त्यामुळे थोडंसं अडचणीमध्ये. इथून काही बिघडलं नाही अजूनही 18 चेंडूचा केस शिल्लक आहे. अमोल पाटील रितेश मात्रे 2 चांगले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत जे धावांची गती वाढू शकतात. विराज येत आहेत दुसरं षटक घेऊन. 4 षटकांची लढत आहे. गोलंदाज विराज येत आहेत. विराज येत आहेत वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक पलावा CTN कडनं. गोलंदाज विराज गोलंदाजी मार्कवर जर्मन निजे संघाने 2 सामने जिंकलेत. विराज गोलंदाजी मार्कवर. इथे फटका चांगला अमोलच्या बॅट मधन स्वीटली टाइम मिड विकेटच्या डोक्यावरनं सुपर षटकार. सुमित
तमोलच्या बॅटमधनं षटकार येते. अमोल षटकाराने खातं उघडतोय आणि संघाची धावसंख्या होती 14. मगाशी उल्लेख केला, इथूनही काही बिघडलं नाही. इथून अमोल आणि रितेशने एक चांगली पार्टनरशिप केली, धावांची गती वाढू शकतो. 45 ते 50 धावा इथून करायच्या आहेत राकेश म्हात्रे लिहून सोनोपाडा टीमला, जेणेकरून ते फाईट करू शकतात त्या धावांमध्ये. स्वयंसेवकाला विनंती असेल चेंडू द्यायचे लवकर. जय गणेश क्रिकेट संघ घारिवली जे जे स्वयंसेवक आहेत त्यांना विनंती की जास्त वेळ नका घेऊ, चेंडू लगेच द्यायचे. सोनापाड्याचे विशाल पाटील यांचं आगमन झालं यायचे व्यासपीठावर. एक जबरदस्त क्रिकेटर ज्याने एक काळ गाजवला सोनापाडा टीमसाठी, आज मात्र थोडेसे क्रिकेटपासून दूर आहेत. यायचे विशाल, आपला आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यावेळी युट्यूब नव्हतं मित्रांनो, एवढा खेळ चांगला असायचा. इथे अजून एक फटका चांगला येतोय, बॅक टू बॅक दुसरा षटकार. अमोल पाटीलच्या बॅट मध्ये येणारा दुसरा षटकार. डिझे दोन बॅक टू बॅक षटकार आलेत. गिश पाडेला हे भरपूर चर्चेत नव्हे, मात्र ज्यावेळी विशालची फलंदाजी आम्ही पाहिली बऱ्याच वेळा, मात्र त्यावेळी युट्यूब नव्हतं, त्यामुळे विशालचा खेळ फारशा लोकांना पाहायला मिळाला नाही. गोलंदाज विराज, इथे मात्र ब्लॉक होलचा चेंडू होता फाईन लेगला. चंद्रकांत म्हात्रे थोडासा वेळ घेत आहेत आणि त्याचं रूपांतर दोन धावांमध्ये होते. स्ट्राईक ही अमोलकडे येते, एक धावही एक्स्ट्रा मिळते. टीम सोनारपाडाला 2 ने धावसंख्या पुढे सरकेल. धावपळका धाव लागल्यात त्या 22 धावा. मधल्या फळीमध्ये खूप मोठा रोल असतो. अमोल पाटील असतील, अमर ठाकूर असतील, रितेश म्हात्रे, मधल्या फळी त्यांची खूप जिम्मेदारी असते, कारण प्रत्येक वेळी तुम्हाला सलामीची जोडी पार्टनरशिप होईल असं नसतं. योगेश बाद झाले, विनोद बाद झालेत, त्यामुळे तर जिम्मेदारी घ्यावी लागेल रितेश म्हात्रे आणि खास करून अमोल पाटील या फलंदाजाला. विराज राईट मोर द विकेट, टॉस चेंडू होता. किशोर आले होते मिड विकेटला, मात्र त्यांना बीट करून चेंडू सीमा पार जाईल. अमोल पाटील ऑन फायर चौकार. चार चेंडू मध्ये 18 धावा खर्च केलेत गोलंदाज विराजने. केजूने फक्त 8 धावा दिल्या होत्या आणि आता धावा आपण पाहिल्या तर जवळजवळ धाबलकर देत त्या 26 धावा. अमोल नक्कीच शेवटच्या षटकापर्यंत जर मैदानात राहिले तर नक्कीच 50+ धावा बनवून देतील. इथे मात्र अजून एक धमाका अमोल पाटीलच्या बॅट मधनं मिड विकेटच्या डोक्यावरनं हा षटकार. पाच ते सहा वर्ष जर तुम्ही मागे गेले तर सोनापाडा संघ फक्त योगेश पाटीलच्या नावाने ओळखला जायचा, दत्ता ठाकूरच्या नावाने ओळखला जायचा. मात्र आता एवढे चांगले चांगले फलंदाज या संघामध्ये, अमोल पाटील आहेत, अमर ठाकूर आहेत, रितेश म्हात्रे आहेत, करण ठाकूरला आपण पाहतो, चिराग ठाकूर सारखे एक नवीन गोलंदाज, श्रवण ठाकूर आहेत, ते मधली फळी सुद्धा खूप खोलवर आहे. त्यामुळे आता फक्त सोनापाडा संघ हा योगेश आणि दत्ताच्या नावाने ओळखला जात नाही. इथे मात्र फक्त चेंडूला दिशा दिली आहे, गॅपमध्ये चेंडू खेळून काढतायत. गॅप भरपूर मोठी आहे, चेंडू चांगलं क्षेत्रक्षण आपल्या पाहायला मिळते किशोरच्या माध्यमातून. दोन धावा पूर्ण होत्या तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र महागड षटक विराजचा आता समाप्त होतोय. 3 धावा मिळतात आणि 3 धावसंख्या पुढे सरकते. धावपळका होतात ते धावा 35 धावा धावपळका लागल्यात या षटकात. जवळजवळ धावा खर्च केल्यात त्या 27 धावा खर्च केल्यात गोलंदाज विराजने. ते एक सन्मान करूया आपल्या व्यासपीठावरती. दिलीप पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभ असते श्रीधर बेडेकर यांचा सत्कार करायचे. सिद्ध मामा यायचे, आपल्या इथे सन्मान केला जाईल आयोजकांच्या वतीने. आमच्या कॅमेरामॅनला विनंती असेल की आपण आपला कॅमेरा टॉस बॉक्सवर मारायचे. अपयश आलं योगेशला, अपयश आलं विनोद बाद झाले. 3 फलंदाजांना अपयश आले, योगेश विनोद
आणि करण शून्यावरती बाद झाले. मात्र रितेश मात्रेने अजूनही खातं उघडलं नाहीये. पाच चेंडूमध्ये पाच षटकार मारण्याचा विक्रम आम्हाला आजही आठवतो उंबार्लीच्या मैदानामध्ये संघ अडचणीत असताना. पाच चेंडूत पाच षटकार दोन वेळा मारलेत रितेशने. संघ जेव्हा जेव्हा अडचणीत असतो रितेश आपल्या बॅटचा फेस खोलत असतो. इथे मात्र चेंडूला फक्त दिशा दिली बॅकवर्ड पॉइंट रिजन मधन आउटफील्ड फास्ट आहे अमोल पाटीलच्या बॅट मध्ये येणारा अजून एक चौकार. तिसरं षटक किशोर घेऊन आले. आता मात्र धावा थांबवणं थोडस कठीण झालंय आगासन संघाला. जणू काय हायलाइट सुरू आहे मैदानच्या आतमध्ये. प्रत्येक चेंडूती चौकार षटकार दुहेरी धाव तिहेरी धाव आपल्याला पाहायला मिळते. किशोर राईट मोर द विकेट. पुढे सरकले होते दानसिंग डाऊन द विकेट. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत ओमकार. थोडासा वेग येत आहेत त्याचं रूपांतर दोन धावांमध्ये होईल. दोनने धावसंख्या पुढे सरकेल धापलकार धावा लागतात त्या. 41 41 धावा मकर संक्रांत चषक मध्ये 140 धावा कुठणारा खेळाडू आपण पाहतोय अमोल पाटील. 2019 मध्ये उत्कृष्ट फलंदाज ठरला होता. 2018 2019 राकेश म्हात्रे यांना सोनारपाडा संघ त्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ आहे. आणि हॅट्रिक साधेल का या सीझन मध्ये. 2020 इथे मात्र रिवर्सचा अप्रतिम फटका. मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये वैभव एकदा पूर्ण होते दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे मात्र इस्टेशन खूप चांगला प्रयत्न केला होता. मात्र दोन धावा वेगाने पूर्ण केल्या आहेत. दोन्ही धावसंख्या पुढे सरकते धापल का धावा लागतात त्या. 43 43 धावा. धावा थांबवणं थोडंसं आता कठीण झालंय ओमसाई आगासन संघाला. धावांचा पाऊस मात्र इथे पाडला जातोय फलंदाज अमोल पाटीलच्या माध्यमातून. शेवटच्या मगाशीच उल्लेख केला शेवटच्या षटकापर्यंत अमोल पाटील जर मैदानात थांबला तर नक्कीच 55 ते 60 डाऊनपर्यंत मजल मारेल सोनारपाडा संघ. इथे मात्र स्टँड अँड डिलेव्हर. मात्र टायमिंग व्यवस्थित झालं नाही. लॉंग आपला क्षेत्ररक्षक जज करतायत विराज. आणि फलंदाज अमोल पाटील नावाचं वादळ मात्र इथे शांत झालंय. आणि धक्का क्रमांक 4 लागलाय तो सोनारपाडा संघाला. अमोलने खूप योगदान दिलं आपल्या टीमसाठी. जवळजवळ अमोलने धावा कुठल्या आहेत नक्की या चेंडूंचं सांगेल तुम्हाला. इथे मात्र चेंडू हवेत आहे ओमकार जज करतायत चूक होणार नाहीये. आता मात्र अमोल बाद झाले त्यानंतर रितेश म्हात्रे मात्र शून्यावरती बाद होत आहेत. धन्यवाद डिझे. 35 धावांचं योगदान वैयक्तिक दिलंय अमोलने आपल्या संघासाठी. 43 मधल्या 35 धावा या अमोल पाटीलच्या आहेत. आणि रितेश मात्र इथे शून्यावरती बाद झालेत. नवीन फलंदाज अमर स्ट्रायकिंगला आणि नॉन स्ट्रायकिंगला फलंदाज परेश पाटील येत आहेत. 5 धक्के लागलेत आतापर्यंत. 800 प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत आहेत. दोन्ही संघ ताकदवान संघ आहेत. इथे मात्र अमर ठाकूरच्या बॅटमधनं वायडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. निल्सन दोन धावा इथे मिळत आहेत. हॅट्रिक चेंडू होता मात्र दोन धावा मिळाल्या. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावपलकर धावा आहेत त्या सोनापाडा टीमच्या. 45 धावा 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे.
45 धावपळ करते लागले, 3 षटकांचा खेळ संपला आणि शेवटचं षटक घेऊन ते गोलंदाज ओमकार क्षेत्ररक्षक आता डीप मध्ये पाहतो, मात्र स्ट्राइक एंडला फलंदाज परेश आहेत, डावखुळाचा फलंदाज आहे, त्यामुळे आता क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा थोडासा बदल करावा लागतोय. पंचांनाही थोडीशी कसरत करावी लागते. कैलास 4G आहे ना, ज्यावेळी डावखुऱ्या फलंदाज येतो स्ट्राइक एंडला त्यामुळे नक्कीच स्ट्राईक पंचांनाही चेंज करावी लागते. परेश पाडेला स्ट्राइक एंडला आहेत, 45 धावा धापाल कधी लागल्यात. ओमकार शेवटचं षटक घेऊन आलेत, इथे मात्र मिसफील्ड होते एक धाव. शेवटचं षटक मात्र परेश मैदानाच्या आतमध्ये आलेत, प्लेसमेंट करते थोडस नक्कीच मनामध्ये काहीतरी असेल की स्ट्राईक रोटेट करायची हा प्रयत्न होता मला वाटतं परेश, त्यामुळे त्याने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला नाही, जेणेकरून स्ट्राईक अमर ठाकूरकडे आपण रोटेट करूया. स्ट्राईक चेंज सुद्धा खूप गरजेची असते, ज्यावेळी चांगला फलंदाज आपल्या समोर असतो त्यावेळी त्याला स्ट्राईक देणं खूप गरजेचं असेल, ते परेशने केलं. 46 धावा धापल लागल्या सोनापाटा टीमच्या 5 गड्यांच्या मोबदल्यात आणि स्ट्राईक एंडला अमर ठाकूर. इथे मात्र चेंडू हवेत आहे, ओमकार स्वतः झेल खाली येतो आणि फलंदाज अमर ठाकूरची खेळी समाप्त होते. धक्का क्रमांक 6 लागतो मैदानामध्ये टीम राकेश माथुर इलेव्हन सोनारपाडा संघाला. अमरने फक्त 2 धावांचं योगदान दिलंय, पुन्हा थोडंसं अडचणीत येतोय सोनापाडा संघ, कारण की 35 धावा अमोलने योगदान दिला 35 धावांचा, मतलब अमोललाही 7 मिळाली आणि आता मात्र अमर बाद होते. परेशला इथून चांगला खेळ करावा लागेल, नवीन फलंदाज प्रथमेश पालकर येत आहेत 8 क्रमांकावरती, 6 धक्के लागलेत आणि धावा आहेत त्या 46. इथे मात्र चेडॉक घेऊन काढतोय मिडॉपच्या डोक्यावरनं, एकदा पूर्ण होते दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडासा वेळ घेत आहे क्षेत्ररक्षक आणि 2 धावा सहज पूर्ण होत आहेत. 48 धावा फ्रेश स्ट्राइकेडला आहेत. 1.5 महिन्याचा ब्रेक, थोडासा हाताला दुखापत झाल्यामुळे तो खेळला नाही आणि भरपूर दिवसांनंतर कमबॅक केल्यावर थोडंसं नजर आपली चेंडूवर बसणं थोडंसं कठीण होतं. पुन्हा त्याच दिशेने चेंडू घेऊन करतायत, 2 धावा इथे वेगाने पूर्ण होतील का, फेकी चांगली होती मात्र 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या त्यांनी, 50 कम्प्लीट, 50 धावा इथे पूर्ण झाल्या आहेत स्वर्गीय राकेश माथुर इलेव्हन सोनापाडा टीमच्या. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे, 50 धावा धापल कधी लागल्या आहेत, 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि बरेचसे प्रयत्न सुरू आहेत मोठे फटके खेळण्याचे. ओंकार पलावा सिटी यांकडनं, इथे मात्र चेंडूची थोडीशी गती कमी केली आणि फलंदाजाला मात्र बीट केलं परेशला, डॉट चेंडूची इथे समाप्ती होते. 50 धावा धापल कधी लागल्यात, 50 मधल्या 35 धावा या अमोल पाटीलच्या आहेत, आता 7 त्याला फारशी मिळाली नाही आहे खेळाडूंची फलंदाजांची. शेवटचा चेंडू आहे, धावसंख्या 50. इथे मात्र गती परिवर्तन, अजून एक डॉट चेंडू, परेशला दुसऱ्यांदा बीट केला त्यांनी, 4 षटकांचा खेळ इथे संपलाय. सोनारपाडा संघ 55-60 धावांच्या शोधामध्ये होता, मात्र ओमकारचं कौतुक करावं लागेल ज्या ओमकारने शेवटच्या षटकात खूप चांगली गोलंदाजी केली आणि 50 धावांवरती रोखलंय. 51 धावांचं लक्ष्य गडी बाद झालेत ते 6. या स्पर्धेत आम्हाला जय गणेश क्रिकेट संघ घारिवली व ग्रामस्थ मंडळ घारिवली आयोजित आपण वरद विनायक चषक ही स्पर्धा आपण पाहतोय. विशेष आभार मोहन गुप्ता सर, MG रेसेंटी यांच्याकडनं प्रथम क्रमांकाचं रोख कॅश प्राईज आम्हाला इथे उपलब्ध झालंय. हरिचंद्र बंडू पाटील यांच्या स्मरणार्थ प्रथम व द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी भव्य आकर्षक चषक श्री अजित हरिचंद्र पाटील कोळेगाव यांच्याकडनं आम्हाला उपलब्ध झाले. मॅन ऑफ द सिरीजसाठी LED TV व चषक जगदीश कृष्णा पाटील घारिवली यासकडून, प्रदीप रामा पाटील यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाजसाठी आकर्षक कूलर राजेश बाबूराव मात्रे मोठे देसाई यासकडून, बेस्ट फिल्डरसाठी ब्रँडेड शूज आपण बघतोय राहुलभाई जागृती स्पोर्ट ब्राह्मण कर्वे यांच्याकडनं, बेस्ट फिल्डर बॉलरसाठी चषक प्रवीण भोईर व निलेश बनसोडे यांच्याकडनं, सामनावीरसाठी प्रत्येक सामन्यासाठी आपण चषक पाहतोय.
माजी सरपंच घारिवली सुभाष वसंत पाटील यांच्याकडनं यूट्यूब लाईव्ह आपण पाहतो या स्पर्धेसाठी. दिलीप तुकाराम पाटील घारिवली समाजसेवक यांच्याकडनं आम्हाला या स्पर्धेसाठी यूट्यूबची व्यवस्था करून दिली. त्यानंतर या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य कल्याण ग्रामीणचे लोकप्रिय आमदार प्रमोद रतन पाटील, विनोद रतन पाटील अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट समिती, काशीनाथदादा पाटील माजी उपसरपंच काटे, नंदू चौधरी समाजसेवक काटे, वासुदेव पाटील समाजसेवक घारिवली, डॉक्टर कुणाल अंकुश पाटील घारिवली, श्याम आत्माराम पाटील सागाव, त्यानंतर उसरगर ग्रामस्थ ज्यांनी क्रीडांगण आम्हाला इथे उपलब्ध करून, त्यानंतर आयोजक कमिटी आपण पाहतोय करसन सीताराम पाटील, सचिन गंगाराम पाटील, सुजित पाटील, हरेश विष्णू पाटील, रोशन पाटील, जयेश पाटील, नितेश पाटील, हितेश पाटील, मंगेश पाटील, तुषार पाटील आणि परेश पाटील ही आयोजन कमिटी आपण पाहतोय. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा इथे आयोजित केली. जय गणेश क्रिकेट संघ घारिवली आयोजित तुम्ही ही स्पर्धा पाहताय. वरद विनायक चषक 2020 आणि 3 दिवस या स्पर्धेचा कालावधी, ज्यांच्या नावं आम्ही आताच तुमच्याला पोहोचवली त्यांचं विशेष आभार मानतो ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य केलं. तर नामदेव बेडेकर यांचा इथे सन्मान केला जाईल. पंडित पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभहस्ते नामदेव बेडेकर यांचा इथे सत्कार करायचे. तर पंडित पाटील यांच्या शुभहस्ते आपण सन्मान करूया. 35 धावा 50 मधल्या ह्या अमोलच्या होत्या, मात्र 151 धावांचे म्हणजे सहा फलंदाजाने फक्त 15 धावांचं योगदान दिलंय टीमसाठी. म्हणजे इथूनही फाईट करू शकतो, इथूनही चांगली गोलंदाजी करू शकतो. योगेश पाटील, अमर ठाकूर, अमोल पाटील आणि चिराग सारखे 4 चांगले गोलंदाज या संघामध्ये आहेत, जे मॅच या धावा थांबू शकतात, मात्र तेवढीच चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. टीम सोनारपाडा संघाच्या माध्यमातून बघायचं कशा प्रकारे गोलंदाजी होईल आणि कशा प्रकारे फलंदाजी करतील. ओम साई आगसन संघ या ऐकण्यासाठी आपण जाऊया स्वीट ऑफ घारिवली पंडित पाटील यांच्याकडे. हॅलो हॅलो, धन्यवाद नितीन. 5 4 षटकांमध्ये 51 धावांचं लक्ष ठेवलंय. सलामीची जोडी आपण पाहतोय ती आगासन संघाची, रितेश आणि करण. तर 4 षटकांमध्ये 50 धावा कुठल्या तर 51 धावांचं एक चांगलं लक्ष ठेवलंय त्या सोनारपाडा संघानं. तर इथं सामन्याला सुरुवात करतोय स्वतः संघनायक योगेश पाटील. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत आहेत. पहिला चेंडू मोठा फटका, दमदार स्वागत केलं जात आहे गोलंदाज योगेश पाटीलचा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर बसवतोय. 6 धावा. धन्यवाद डीजे. बघा जे व्हॉलेंटियर्स आहेत सीमारेषेवर जरा लक्ष द्या, कारण इथं आयोजक हरेश पाटील आणि सुजित पाटील तुम्हाला सूचना करतात, विनंती करतात, व्यवस्थित लक्ष द्या आणि वेळेवर चेंडू आणून द्या. तर बघा 51 धावांचं लक्ष असताना सलामीची जोडी आपण पाहतोय ती रितेश आणि करण. दमदार सुरुवात केली आहे एका चांगल्या गोलंदाजाचा इथं समाचार घेतला जातो, स्वागत केलं जात आहे आणि बिनबाद 6 अशी दमदार सुरुवात आपण पाहतोय ती ओमसाई आगासन संघाची. वरद विनायक चषक 20-20 जय गणेश क्रिकेट संघ घारले आयोजित ही स्पर्धा पाहतो. 3 दिवसाची स्पर्धा आणि 24 संघांनी या स्पर्धेत भाग घेतलाय आणि आजच्या दिवसाचा जर विचार केला तर आजच्या दिवसात आपण हा सामना पाहतोय तो स्वर्गीय राकेश म्हात्रे प्रतिष्ठान सोनारपाडा विपक्ष ओमसाई आगासन. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना सोनारपाडा संघाने 4 षटकांमध्ये 50 धावा कुठल्या आणि 51 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतोय हा आगासन संघ. पहिल्याच चेंडूवर दमदार षटकार येतो आणि बिनबाद 6 अशी चांगली सुरुवात आपण पाहतोय ती आगासन संघाची. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. योगेश पाटील राटामोड विकेट, अतिशय चांगली गोलंदाजी. बघा पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला फलंदाज रितेशने, मात्र इथं अनुभव पणाला लावण्याचा प्रयत्न दिसतोय गोलंदाज योगेश पाटीलचा, कारण सातत्याने गेली कित्येक वर्ष आपल्या स्वतःच्या संघासाठी असो, सोनारपाडा संघासाठी असो की खुल्या गटात ना, हा नक्कीच कामगिरी चांगले करत आले ते योगेश पाटील. इथे मात्र फुलटा चेंडू, मात्र फटका बसलाय का पाहायचाय फटका, मात्र पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहतोय. येडो म्युली जरा
चा धावा। तीन बाद बारा ची दमदार सुरुवात, दोन षटकार येतात, फलंदाज रितेशच्या बॅटमधनं डावखुरा फलंदाज आक्रमण करतोय, इथे मात्र जेल सुटतोय। बॅकिंग स्वतः गोलंदाज योगेश पाटील करतायत, बघा दोन मोठे फटके आल्यानंतर गोलंदाज प्रयत्न करतात, मात्र इथं चुका होत आहेत। कोणताही क्षेत्ररक्षक किंवा यष्टीरक्षक जाणून बुजून चुकी करत नाही, मात्र हा झेल घेतला असता नक्कीच सलामीच्या जोडीमधनं एक फलंदाज माघारी परतला असता। बिनबाद बाराशे धावसंख्या आपण पाहतोय, तेराशे धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर। इथं सुरुवात रितेशनं चांगली केली आहे, आतापर्यंत दोन षटकार ठोकलेत आणि एका चांगल्या गोलंदाजाचा समाचार घेण्याचा प्रयत्न या फलंदाजाच्या माध्यमातून दिसतोय। मात्र इथून नवीन सलामीच्या फलंदाज आपण पाहतोय करण स्ट्राईक एंडला, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो रितेश। बिनबाद तेराशे धावसंख्या 51 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतोय आगासन संघ, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत। योगेश पाटील राठम ओवर विकेट, इथे मात्र जेल होतोय का, नक्की जेल होतोय। अमर ठाकूर कोणती चूक करत नाहीये, पहिल्या विकेटचं इथं पतन होतंय, फलंदाज माघारी परततोय करण। केजू येतात खेळपट्टीवर, इथं मात्र पहिला फलंदाज माघारी परतल्यानंतर मात्र भागीदारी जी फुलत होती करण आणि रितेशमध्ये, मात्र इथे करण बाद झाल्यानंतर केजू येतात संघाचा आधारस्तंभ तारणार। इथं मात्र केजूला जबाबदारी उचलावी लागेल, कारण मागच्या सामन्यामध्ये सुद्धा केजूनं चांगली फलंदाजी केली होती, सातत्यानं चांगला योगदान देण्याचा प्रयत्न असतो केजू मुंडेच्या माध्यमातून। कारण हा तर गिरीधर पाटील, माजी सरपंच निळजी आणि बबन रसाल यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही व्यासपीठावर सहर्ष स्वागत करतो वळीच्या सामन्याकडे। तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत, योगेश पाटील स्ट्राईक एंडला, आक्रमक विस्फोटक फलंदाज केजू मुंडे। फटका फसलाय, झेल होतं का पाहायचं, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, मोठा धक्का बसतोय ओम साई आगासन संघाला, केजू मुंडे बॅक टू पॅवेलियन। तर रोहन पाटील युवा उद्योजक निळजे गावचे, तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो या व्यासपीठावर। तर बघा पहिल्या षटकाचं गोलंदाजी विश्लेषण जर पाहिले, गोलंदाज होते योगेश पाटील, दोन उत्तुंग षटकार ठोकल्यानंतर कमबॅक कसं करावं, अनुभव कशा पद्धतीने पणाला लावावा ते दाखवून दिलं आणि दोन मोठे धक्के दिले ते योगेश पाटील या गोलंदाजानं। धावा जरी खर्च केलेल्या असल्या 13 तरी मात्र दोन मुख्य फलंदाजानं त्यानं बाद केलंय। बघा रोहन पाटील युवा उद्योजक निळजे, तुम्हाला हरेश पाटील विनंती करतात या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय। पहिला षटक इथं संपतोय, धावायचा धाव फलकावर 13, गडी बाद झाले ते 2। तीन षटकांचा वाजवी खेळ अजूनही बाकी असेल, 18 चेंडू अजूनही बाकी असेल, जिंकण्यासाठी गरज असेल ती 38 धावांची। गोलंदाज सज्ज होतात, उंच पूर्व असा गोलंदाज बाहुबली अमर ठाकूर, अष्टपैलू कामगिरी अमर ठाकूरच्या माध्यमातून नेहमीच आपण पाहत आलो तोच गोलंदाज, उंची त्यांची आपण पाहू शकता, या उंचीचा पुरेपूर वापर हा गोलंदाज नेहमीच करत असतो। मात्र इथं स्ट्राईक एंडला आपण पाहतो फलंदाज नेल्सन मडवे, माफ करा करण, अमर ठाकूर राटम राउंड द विकेट,
दोन बाद 13 धाव संख्या, तीन षटकां मध्ये गरज असेल ती 38 धावांची। इथे मात्र चांगला फटका, फ्रंट फुटला पुढे सरकले चेंडू, वन बाउंसी मारायची च्या बाहेर, फरार चौकार। धन्यवाद डीजे रितेश, चांगली फलंदाजी करतात। आतापर्यंत दोन षटकार ठोकले, एक चौकार ठोकलाय, जबाबदारी उचलतो हा फलंदाज। मात्र इथं अमर ठाकूर कमबॅक करेल का, वापसी करेल का, राटम राऊंड द विकेट। इथं मात्र दिशा दिली, मात्र फटका फसलाय, तिसऱ्या विकेटचं पतन होतंय। चौकार मागच्या चेंडूवर ठोकला होता फलंदाजानं, मात्र इथं अमर ठाकूर कमबॅक करतोय। डीजे धन्यवाद राज। बघा पहिल्या षटकामध्ये गोलंदाज योगेश पाटील 13 धावा खर्च केले होते, मात्र दोन महत्वाचे गडी बाद केले। त्यानंतर दुसरं षटक मार्गस्थ असताना पहिल्या चेंडूवर फलंदाजाने चौकार ठोकला, मात्र त्यानंतर अमर ठाकूरने इथं कमबॅक केलंय। तर धाव संख्या आपण पाहतो, धाव फलकर एकूण धाव संख्या 17 धावा, 3-17 अशी स्थिती आपण पाहतो ती आगासन संघाची। अमर ठाकूर राईट अमर राऊंड द विकेट, इथे मात्र फटका फसला, झेल होईल का पाहायचा। योगेश पाटील चेंडू खाली, चौथ्या विकेटचं पतन, फलंदाज बाद होतोय, मोनेश बॅक टू पॅवेलियन। नवीन फलंदाज आपण पाहतो खेळपट्टीवर विराज, मात्र इटन नेल्सन आणि विराजला इथं जबाबदारी उचलावी लागेल। पहिल्या सत्रामध्ये सोनारपाडा संघानं चांगली धावसंख्या उभारली, 50-51 धावांचं लक्ष दिल्यानंतर मात्र इथं सांघिक कामगिरी उंचावताना दिसतो हा सोनारपाडा संघ। चार गडी बाद झालेले, धावसंख्या आपण पाहतो धाव फलकर 17। सेकंडला आपण पाहतो नेल्सन गोलंदाज सज्ज होतात, अमर ठाकूर इथं मात्र मोठा फटका येतो नेल्सनच्या बॅट मधनं, चेंडू सी मारेच्या बाहेर विसावतोय, 6 धावा। धन्यवाद डीजे। इथं मात्र पडझड होत असताना संघ अडचणीत असताना मात्र इथे षटका ठोकला फलंदाज नेल्सनला, दबाव कमी करण्याचा प्रयत्न दिसतो तो फलंदाज नेल्सनच्या माध्यमातून। पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला सज्ज होत आहेत गोलंदाज अमर ठाकूर राईट अमोर विकेट। इथं मात्र खोलवर टप्प्याचा मारा केला जातो, वेगाने पहिली धाव घेतली जाते, क्षेत्ररक्षक पुढे सरकले दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मात्र संवाद खेळपट्टीवर नेल्सन आणि रितेशच्या माध्यमातून चांगल्या रीतीने साधला जातो, विराजच्या माध्यमातून चांगल्या रीतीने साधला जातो। दोन धावा येत आहेत धाव फलकावर, एकूण धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर 25 धावा। या षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल, 13 चेंडू आणि 26 धावांची गरज असेल। इथं मात्र फटका फसलाय, स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतात, अमर ठाकूर मोठा धक्का बसतोय, तो आगासन संघाला फलंदाज बात होत आहेत, नेल्सन मडवी बॅक टू पॅवेलियन। धन्यवाद डीजे। बघा निर्जय संघाच्या संघनायकाला विनंती असेल या, आयोजक तुम्हाला विनंती करतात तिथे व्यासपीठावर स्थानापन्न व्हा, त्यानंतर तुमची हा सामना संपल्यानंतर
ताबडतोब नाणेफेक केली जाईल. तर विनायक येत आहेत नवीन फलंदाज. बघा सांघिक कामगिरी कशा रीतीने उंचावतो हा सोनारपाडा संघ. पहिल्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी, 50 धावा कुठल्या 4 षटकांमध्ये, आणि दुसऱ्या सत्राला सुरुवात झाल्यानंतर मात्र रितेशनं 2 गगनभेदी षटकात ठोकल्यानंतर मात्र संघ नायक योगेश पाटीलनं कमबॅक केलं. त्या षटकामध्ये 2 गडी बाद केले, त्या षटकामध्ये 10 जरी 13 खर्च केल्या मात्र महत्त्वाचे 2 गडी बाद केले. त्यानंतर अमर ठाकूरनं चांगली गोलंदाजी केली. इथं मात्र समीकरण येऊन ठेपतंय ते 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल 26 धावांची. पहिल्या षटकात धावा आल्या 13 गोलंदाज होते योगेश पाटील, दुसऱ्या षटकात धावा आल्या 12 गोलंदाज होते अमर ठाकूर. चांगली गोलंदाजी केली, गडी बाद केले, मात्र इथं 12-26 समीकरण असताना गोलंदाज सज्ज होत आहेत अमल. तर बघूया अमोल या तिसऱ्या षटकामध्ये 2 फलंदाज आणि अमोल कशी कामगिरी करतील ते पाहावं लागेल. मात्र इथं सामना अजूनही खुला असेल, बॅलेन्स असेल, मात्र जो संघ चांगली कामगिरी करेल तोच संघ मात्र इथं हा सामना जिंकू शकतो. गोलंदाज सज्ज होतात अमोल. राट एम ओवर विकेट. पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसला योगेश पाटील, चेंडू खाली, चूक होणार नाहीये. फलंदाज मात्र इथं माघारी पडतोय. राज 5 चेंडूंमध्ये 26 धावाचं समीकरण मात्र इथं उरतंय. मात्र इथं तुम्हाला प्रत्येक चेंडूवर इथं मात्र धाव फलक खालता ठेवावा लागेल. प्रत्येक निर्धाव चेंडू गडी बाद झाला तर मात्र धडपण वाढेल. मात्र इथे हे 2 फलंदाज आपण पाहतोय, एका बाजूला विराज, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तो ओमकार. या दोघांना मात्र इथे जबाबदारी उचलावी लागेल. 5-26 समीकरण, मात्र मोठे फटके जर तुम्ही मारले तर सामन्याला कलाटणी नक्कीच लागू शकते. 11-26 समीकरण उरतं इथं. इथं मात्र ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडूनी बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाही आहे. तोपर्यंत सिंगल इथं लेगबॅकच्या स्वरूपात कम्प्लीट केली जाते. आमचे पंच आपण पाहतो कैलास पोरजी असतील, शशांक पाटील असतील, आजच्या दिवसात नक्की चांगली कामगिरी, चांगलं योगदान त्यांच्या माध्यमातून राहिलं आहे. धावसंख्या आपण पाहतो 10 फलकावर 26 धावा. इथं मात्र चांगली गोलंदाजी, बघा किती किती चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते. कधी कधी गोलंदाज वेगानं चेंडू टाकतोय, कधी वेगात बदल करतोय. चांगली गोलंदाजी इथं मात्र आपण पाहतोय ते गोलंदाज अमोलच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची समाप्ती होते, मात्र इथं धडपण फलंदाजांवर वाढतंय. सव्वीस धावा आपण पाहतो धाव फलकावर. स्ट्राईक एंडला आपण पाहतो ओमकार, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो गोलंदाज सज्ज होतात अमोल. इथं मात्र खोल टप्प्याचा मारा केला जातो सातत्याने, चेंडू ऑनसाईडला ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षण इथं मात्र चुका करतोय क्षेत्ररक्षक, आणि त्या चुकांचं रूपांतर मात्र आपण पाहतोय. 2 धावा येत आहेत धाव फलकावर. तिसरं षटक मार्गस्थ असताना एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 28 धावा. एकावन्न धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतो ओमसाई आगासन संघ. मात्र दुसऱ्या सत्राचा जर विचार केला तर सोनारपाडा संघ नक्कीच चांगली कामगिरी करतो. मात्र इथून ओमकाराने विराजला जबाबदारी ही उचलावीच लागेल. अमोल सज्ज होत आहेत. इथं मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, दिशा भरकडतोय गोलंदाज, पंचाने इशारा केला वाईडचा. अवंतर धावसंख्येने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 29 वर. धावा कशाही येवत मात्र धावा येणं गरजेचं असेल त्या आगासन संघासाठी. फुलटॉस चेंडू, संधी साधली फलंदाजानं, चेंडू सीमारेषेच्या बाहेर विसावतोय. ओमकारच्या बॅट मधनं षटकार.
एकूण धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर 35 धावा. मोठ्या फटक्याची गरज होती, संधीची वाट पाहत होता फलंदाज ओमकार, चूक केली गोलंदाज अमोलनं आणि त्या चुकीचं प्रायचित्त भोगावं लागतंय तर सोनारपाडा संघाला. ओमकार मात्र इथं संघर्ष करतो, इरेला पेटला फलंदाज, इथं मात्र ऑन साईडला खेळतात. बघूया क्षेत्ररक्षक सामोरे जातात, क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल का, सीमारेषेवर चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. श्रवण येत आहेत, चौथ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि चौथी धाव पूर्ण केली जाते. शेवटचं षटक मार्गस्थ, जिंकण्यासाठी गरज असेल ती फक्त 12 धावांची, मात्र वाटतात तितक्या सोप्या नाही आहेत 12 धावा. बघा सोनारपाडा संघाचे 6 गडी बाद झालेत आणि तुमचे सुद्धा 6 गडी बाद झालेत. विकेटच्या आधारावर सध्याचे टॉसच्या आधारावर 11 धावा चालू शकतात. विकेटची बरोबरी आहे, समसमान विकेट गेलेत, 6-6 विकेट गेलेत, मात्र इथं स्थिती असेल 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती ओमसाई आगासन संघाला 12 धावांची. इथून मात्र संघर्षाला सुरुवात केली. तिसऱ्या षटकामध्ये ओमकारनं विराजनं चांगली साथ दिली, मात्र स्ट्राईक एंडला आपण पाहतो विराज तर गोलंदाज सज्ज होतात. चिराग 6 चेंडू 12 धावांचं समीकरण, चिराग सज्ज होतात कासा बेला यांकडनं. पहिला चेंडू मोठा फटका विराजच्या बॅट मधन, चेंडू सीमारेषेच्या बाहेर विसावतोय. पंच शशांक पाटील यांनी आकाशाकडे बोट केले, 6 धावा येतात. डीजे 6 चेंडूंमध्ये गरज होती 12 धावांची, पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला फलंदाज विराजनं, मात्र इथं 5-6 जे समीकरण उरलंय आणि अंतर कमी केले ते 6 धावांचं, तर इथं चांगल्या स्थितीमध्ये असेल तो आगासन संघ. चिराग पुन्हा एकदा सज्ज होत आहेत, फक्त दिशा दिली, शक्तीपेक्षा युक्तीचा वापर, क्षेत्ररक्षण चांगलं होतं, तोपर्यंत एक धाव एकवटली जाते, धावसंख्या एकूण पोहोचते ती 46 धावसंख्येवर. पाच धावांची गरज असेल, येणारे चेंडू शिल्लक असतील 4, गरज असेल ती 5 धावांची, मात्र इथं कौतुक करावं लागेल ओमकारचं. दुसऱ्या बाजूला सलामीला आलेला फलंदाज आपण पाहतोय, माफ करा विराज आहेत. चिराग इथं मात्र मोठा फटका, मात्र झेल होईल का, षटकार जाईल आणि हा सामना फलंदाजीच्या जोरावर जिंकलाय तो ओम साईन आगासन संघानं. पहिल्या सत्रामध्ये सोनारपाडा संघाने चांगली फलंदाजी केली. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. बघा पहिल्या सत्रामध्ये चांगली कामगिरी, धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. अरे 2 मिनिट काम तुला आवाज दिला, धन्यवाद. बघा निर्जय संघाला विनंती असेल या आयोजक तुम्हाला बोलवत आहेत. तर बघा पहिल्या सत्रामध्ये सोनारपाडा संघाने चांगली फलंदाजी केली, मात्र लक्ष्याचा पाठला कशा पद्धतीने करावा ते ओमकार आणि विराजनं दाखवून दिलं आणि ओमचाही संघ हा सामना जिंकतोय आणि आजच्या दिवसात